once again natural resources air water and land पण बघा बाळांनो लेसन सुरू करण्याअगोदर आपल्याला काही गोष्ट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे बघा की आपण बघितलंय की सर्व्या पृथ्वीवरती त्या ठिकाणी लिव्हिंग थिंग राहतात सर लिव्हिंग थिंग म्हणजे काय हो सजीव प्राणी राहतात बरोबर आहे का नाही जे चालतात बोलतात ज्यांची वाढ होते फिरतात बरोबर आहे का नाही त्यांना आपण काय म्हणतो लिव्हिंग थिंग्स म्हणतो म्हणजे सजीव म्हणतो आणि हेच सर्व सजीव पृथ्वीच्या कोणत्या कोणत्या पार्ट मध्ये राहतात हे सर्व लिव्हिंग थिंग आपल्याला बघा कुठे कुठे मिळतात एअर मध्ये मिळतात बरोबर आहे का नाही सर एअर मध्ये कसे हो बघा वेगवेगळे पशु पक्षी आहेत छोटे छोटे सूक्ष्मजीव आहेत कुठे राहतात ते हवेमध्ये राहतात म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपल्याला काही लिव्हिंग थिंग हवेमध्ये सुद्धा मिळतात त्याच्यानंतर त्याच्यानंतर काही लिव्हिंग थिंग आपल्याला त्या ठिकाणी पाण्यामध्ये सुद्धा मिळतात पाण्यामध्ये कोणते सर मग बघा स्नेक असेल त्याच्यानंतर त्या ठिकाणी मासे असतील ऑक्टोपस असेल असे जलचर प्राणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाण्यामध्ये मिळत असतात हे आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर हे सर्व सजीव म्हणजेच लिव्हिंग थिंग हे जमिनीवर सुद्धा राहतात बरोबर आहे का नाही आणि आपण त्यातला एक प्रकार आहोत की नाही बघा प्लांट असतील ॲनिमल असतील तुमच्या माहितीकरता सांगतो आपण सुद्धा ॲनिमलमध्ये येतो बरोबर आहे की नाही तर सर्व लिव्हिंग थिंग जे आहेत हे एअरमध्ये वॉटरमध्ये आणि त्या ठिकाणी लँडवरती अशा तिघही ठिकाणी आपल्याला आढळतात बरोबर आहे का नाही मग जर आपण बघूयात बरं हे लिव्हिंग थिंग जे आहे LIVING लिव्हिंग थिंग्स लिव्हिंग थिंग्स कुठे कुठे म्हटलं मी त्या ठिकाणी एअरमध्ये देन त्या ठिकाणी वॉटरमध्ये अँड देन त्या ठिकाणी जमिनीवरती अशा तिघही ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळतात ओके मग समजा एअरमध्ये त्या ठिकाणी वॉटरमध्ये लँडमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिव्हिंग थिंग जे बघायला मिळतात बाळांनो पृथ्वीच्या या तीन वेगवेगळ्या भागांमध्ये बरोबर आहे का नाही मग बघूया जरा समजा आपण यामध्ये काय काढली रे बाळांनो अर्थ काढली बरोबर आहे EARTH अर्थ म्हणजे आपली काय आहे रे ही रे पृथ्वी आहे ओके ही पृथ्वी आपण समजा काढली तर ह्या पृथ्वीवरचा जो काही आजूबाजूचा भाग आहे पृथ्वीच्या अवतीभोवतीचा जो काही भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एअर सापडते बरोबर आहे का नाही इथे बघा इथे आपण काय दाखवूया बाळांनो एअर आणि आपल्या पृथ्वीचा भाग जो आहे हा बाकीचा भाग पाण्याने व्यापलेला आहे बरोबर इथे आहे तुमचं वॉटर बरोबर आहे म्हणजे पाणी आणि इथे आहे तुमची लँड म्हणजे जमीन बरोबर आहे हे आपण बघितलेलं आहे पृथ्वीवर सर्व ठिकाणी काही नुसती जमीनच नाही आहे बरोबर आहे का नाही सर्व पाणीच नाहीये तर कुठे जमीन दिसते कुठे पाणी दिसतं असं त्या ठिकाणी आपल्या पृथ्वीवरती पाण्याचं आणि जमिनीचं त्या ठिकाणी हे प्रमाण आहे हे प्रपोर्शन आहे मग आपण कुठे होतो बघा आपल्याला काही लिव्हिंग थिंग हे हवेमध्ये सापडतात काही लिव्हिंग थिंग हे पाण्यामध्ये सापडतात काही लिव्हिंग थिंग जमिनीवरती राहतात बरोबर आहे का नाही मग आपल्या पृथ्वीच्या आजूबाजू जो वेगळी एअरचा भाग आहे पृथ्वीवरती जेवढी काही त्या ठिकाणी हवा आहे याला आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी ॲटमॉस्फियर काय म्हणू शकतो आपण ॲटमॉस्फियर ओके ॲटमॉस्फियर बरोबर आहे पाण्याचा जेवढा भाग आपल्या पृथ्वीवरती सापडतो जेवढंही आपल्या पृथ्वी तलावरती पाणी आहे वॉटर आहे त्या भागाला आपण म्हणू शकतो हायड्रोस्फियर काय म्हणू शकतो आपण त्याला हायड्रोस्फियर आणि आपल्या पृथ्वीवरती ज्या जेवढ्या भागावरती जमीन आहे जिथे आपण राहतो पाण्याच्या व्यतिरिक्त त्या भागाला आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी लिथोस्फियर काय म्हणणार आहोत आपण त्या ठिकाणी लिथोस्फियर मग मराठीमध्ये काय सर ॲटमॉस्फिअरला आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी वातावरण वातावरण देन हायड्रोस्फिअरला म्हणू शकतो त्या ठिकाणी जलावरण ओके आणि लिथोस्फिअरला आपण म्हणू शकतो शिलावरण शिलावरण अशा पद्धतीने या पृथ्वीच्या तिन्ही पार्टमध्ये बरोबर आहे कोणत्या तीन पार्ट मध्ये सर ॲटमॉस्फियर हायड्रोस्फियर आणि लिथोस्फियर मध्ये आपल्याला लिव्हिंग थिंग्स बघायला मिळतात आपले सर्व सजीव बरोबर आहे की आपल्या बरोबर या पृथ्वी तलावरती राहणारे सजीव सर्व या त्या तिन्ही स्पियर मध्ये आपल्याला बघायला मिळतात बरोबर आहे मग ह्या प्रकरणामध्ये आपण तेच बघणार आहोत की तिन्ही कोणकोणती ग एअर वॉटर लँड कशा पद्धतीने नॅचरल रिसोर्सेस आहे बरोबर आहे का नाही आपल्या जगण्यासाठी उपयुक्त आहे ते तिथे म्हणून आपण या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करूयात आपल्या नॅचरल रिसोर्सेस नॅचरल रिसोर्सेस कोणता एअर वॉटर अँड लँड या
या तिघांची माहिती आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायची आहे. ओके, म्हणजे एअर वॉटर अँड लँड यांची माहिती आपल्याला बघायची आहे, याच्यावर जरा आपण लक्ष देऊयात. बघा, एअर वॉटर लँड या तिन्ही पण काय आहेत, नॅचरल रिसोर्सेस आहेत. पण सर, हे नॅचरल रिसोर्सेस काय असतात? काय असतं? व्हॉट इज द मीनिंग ऑफ नॅचरल रिसोर्सेस? जे रिसोर्सेस आपल्याला नेचरमधून मिळतात, ओके, आणि जे आपल्या गरजा पूर्ण करतात त्याला आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणतो. मग इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? रिसोर्सेस दॅट आर फाउंड इन नेचर, इट फुलफिल अवर बेसिक नीड्स. ओके, जे आपल्या पूर्ण गरजा पूर्ण करण्याचं काम करतं, कम्प्लीट करण्याचं काम करतं, त्यांना आपण त्या ठिकाणी नॅचरल रिसोर्सेस असं आपण म्हणू शकतो. बरोबर, लेक्चरच्या नंतर मी त्या ठिकाणी डेफिनेशन तुम्हाला लिहूनच देणार आहे, तो काही वाजच नाही. तर त्या ठिकाणी बघा, मग ह्या प्रकरणामध्ये आपल्याला ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर याची पूर्ण माहिती बघायची आहे. म्हणजेच काय बाबांनो, ॲटमॉस्फिअर मध्ये काय सापडते आपल्याला? एअर. हायड्रोस्फिअर म्हणजे काय बाबांनो? वॉटर. लिथोस्फिअर म्हणजे काय रे? लँड. या तिन्ही पार्टचा आपल्याला या प्रकरणामध्ये व्यवस्थित अभ्यास स्टडी करायचा आहे. हे आपले नॅचरल रिसोर्सेस आहेत, सर्वस्वी एकमेकांवर डिपेंड असणारे हे नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर लँड आपल्यासाठी फारच 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 महत्त्वाचे आहे. ओके, मग आता या ठिकाणी जरा या अर्थवरती आहे. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूच्या आवरणाला, हवेच्या लेअरला आपण त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअर म्हणतो. म्हणजे काय? द एनव्हलप ऑफ एअर अराउंड द अर्थ. पृथ्वीच्या आजूबाजूला जो हवेचा थर आपल्याला बघायला मिळतो, बघा इथं आपण चित्रात दाखवलेला आहे, या पूर्ण थराला आपण म्हणू शकतो ॲटमॉस्फिअर. हा जो लेअर आहे बाळांनो, हा आहे ॲटमॉस्फिअरचा लेअर. ओके, कळालं तुम्हाला? त्याच्यानंतर पुढे बघा, आपल्या पृथ्वीवरती त्या ठिकाणी काही पार्टवर तुम्हाला वॉटर बघायला मिळेल, काही ठिकाणी तुम्हाला जमीन बघायला मिळेल. तर हे जे वॉटर आहे आपल्या याच्यावरती 71% आपल्या पृथ्वीच्या पूर्ण 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. आणि जेवढा पृथ्वीचा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, त्या पृथ्वीच्या पार्टला आपण काय म्हणतोय? बघा, कोणत्या पार्टमध्ये वॉटर सापडतं आपल्याला? हायड्रोस्फिअर. कोणत्या पार्टमध्ये? हायड्रोस्फिअर. आणि त्याचं प्रपोर्शन किती आहे, प्रमाण किती आहे? 71%. किती आहे? 71% एवढं वॉटर आपल्या पृथ्वीवरती आपल्याला बघायला मिळतं. बरोबर आहे. म्हणजे वॉटर कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये आहे, कसं आहे, आपण ते याच्यात पुढच्या याच्यात बघणार आहोत. त्यानंतर आम्ही सांगितलं तुम्हाला लँड, जमीन. बरोबर आहे का नाही? मग 71% जर तुमचं वॉटर असेल तर 29% ही जमीन आहे, लँड आहे. बरोबर आहे की नाही? आणि ह्याच लँडवरती मग काही आपण ॲग्रिकल्चरसाठी, धरणं बांधण्यासाठी वगैरे वगैरे वगैरे, रोड्स कन्स्ट्रक्शन करण्यासाठी ही जमीन आपण वापरत असतो, शेती करण्यासाठी ही जमीन आपण वापरत असतो. तर ह्या प्रत्येक नॅचरल रिसोर्सची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायची आहे. ओके, सो कोणते कोणते रिसोर्सेस बघायचे आपल्याला चॅप्टरमध्ये? एअर, वॉटर अँड लँड. जे की एअर सापडते ॲटमॉस्फिअरमध्ये, वॉटर सापडते हायड्रोस्फिअरमध्ये, आणि लँडच्या पार्टला आपण म्हणतो लिथो स्पियर. त्याच्यानंतर वॉटर किती ऑक्युपायचे पृथ्वीवरती? 71% वॉटरचा जेवढा पार्ट आहे त्या इज अ हायड्रोस्फिअर. 29% आपल्या पृथ्वीवर जेवढी जमीन आहे, लँड आहे, त्याला आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो लिथोस्फिअर. अँड पृथ्वीच्या आजूबाजूला जेवढा हवेचा थर आहे त्याला आपण म्हणू शकतो हायड्रोस्फिअर. मग चला तर आपण त्या ठिकाणी आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये त्या ठिकाणी काय करणार आहोत, वन बाय वन एअर ही नॅचरल रिसोर्सेस का आहे, आपल्यासाठी किती महत्वाची आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर वॉटर हे आपल्यासाठी नॅचरल रिसोर्सेस का आहे, किती महत्वाची, याच्यावरती आपण त्या ठिकाणी चर्चा करायला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत सर्वांनी छान पैकी लेसन वाचून ठेवायचा आहे. थँक्यू.